हिंगोलीच्या वसमतमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय आणि पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा स्वर्गवासी सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय महिला मोर्चाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई तांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश समन्वयक उत्तराताई कलबुर्गे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली, तर पुरस्कार वितरण प्रभारी मंगलालताई कुटे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले, तर भाजपा हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठानकर, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजाननराव घुगे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, वसमत विधानसभा संयोजक श्रीकांत देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोडेवार, जिल्हा उपाध्यक्ष नाथराव कदम, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद यंबल, जिल्हा सरचिटणीस शंकर बोरुडे, युवा मोर्चा हिंगोली जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हा हिंगोलीच्या वसमतमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने पुढाकार घेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमामध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव देखील करण्यात आला आहे. आज या ठिकाणी आमच्या कैलासवासी नेत्या सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या नावाने ज्या महिला अतिशय समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात ते सर्व क्षेत्रात असेल, मग ते आपले शैक्षणिक क्षेत्रात असेल, आरोग्यात असेल, बचत गटात असेल, महिलांचं सक्षमीकरणासाठी जे काम करतात आणि समाजासाठी जे चांगलं काम करतात त्या महिलांचा कुठं प्रेरणा मिळाली पाहिजे, त्याचं कौतुक झालं पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं पूर्ण देशामध्ये ज्या महिलांनी समाजासाठी चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांना त्यांचा सन्मान करण्याचं काम हाती घेतलं आणि मला इथं अभिमानानं सांगायचं की आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्ष तांबळेताई यांनी अतिशय हिऱ्याप्रमाणे एक एक महिला जिचं समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे ते काम शोधून त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्याचं काम केलं. आमचा पहिल्यापासून पक्षाचं ध्येयधोरण आहे, अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. ज्यांना ज्यांना संधी मिळते ते संधीचं सोनं त्यांना करण्याची संधी आपल्या पक्षाच्या माध्यमातून दिली पाहिजे. हा तर प्रयोग आहे असं म्हणलं तो अवघड ठरणार नाही आणि या महिलांना त्यांच्या भावी आयुष्यात असंच त्यांच्या हातून चांगलं राज्याचं देशाचं काम व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा पक्षाचा जिल्हाध्यक्ष यांना त्यांनी आपल्या समोर त्यांना देतो. 8 मार्च ते 8 मार्चपासून 15 मार्चपर्यंत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं पूर्ण समाजामध्ये जे समाजात काम करत असतात त्या सामाजिक कार्यक्रमाला त्यांच्या कार्याला आपण कुठंतरी उजाळा देण्यासाठी आदरणीय माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांच्या नावाने अवॉर्ड देण्याचं प्रदेशाकडून ठरलेलं आहे. आणि सुषमाताई वयाच्या 25व्या वर्षी हरियाणाच्या कामगार मंत्री होत्या आणि वयाच्या 27व्या वर्षी त्या हरियाणाच्या प्रदेशाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या कमी वयामध्ये ते केले त्यांनी उमटवलेला ठसा आणि केलेलं समाजकार्य एक प्रेरणादायी ठरवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तळागाळातील महिलांना हा सन्मान देण्याचं आज या ठिकाणी काम चालू आहे. कारण त्यांनी केलेलं काम सर्व महिलापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचे जे विचार आहेत आणि त्यांनी केलेले धाडशीनं केलेलं काम आम्ही सर्व प्रेरणा घेऊन महिलांनी प्रेरणा घेऊन केलं पाहिजे हाच हा एक हेतू आहे. आणि आम्ही आज हिंगोली जिल्ह्यामध्ये हाच एक अभियानाचा भाग आम्ही या ठिकाणी उज्ज्वलाताई यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व समाज कार्य करणाऱ्या त्यात प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या, पोलीस क्षेत्रात काम करणाऱ्या, खेळाडू असतील, समाजसेविका असतील, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या असतील, बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिला असतील त्यांना एक आपण सन्मान देऊन या पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित केलेलं आहे. उज्ज्वलाताईंचं खरोखरच खूप अभिनंदन करते कारण त्यांनी एक चांगल्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांनी या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्यासोबतच या जिल्ह्याच्या इन्चार्ज या अभियानाच्या इन्चार्ज मंगलाताई कुटे यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. पुढील त्या सर्वांना मी ज्या सन्मानित केलेल्या महिलांना मी अभिनंदन करते. धन्यवाद. 8 मार्च ते 15 मार्चपर्यंत जागतिक महिला दिनानिमित्त पंधरवडा साजरा करण्यासाठी आमच्या माननीय प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार आम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुषमा स्वराज अवॉर्ड देण्याचं
आज ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन फिरून मग ती भगिनी कोणत्या पद्धतीने काम करते, कोणत्या क्षेत्रात करते, एखादी महिला बचत गटातून कुठं एखादी उद्योजिका आहे का, कुठली तर खेळाडू आहे का, किंवा एखादी कुठं आश्रम चालवून तिनं लहान बालकांचं संगोपन करते का. प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक ठिकाणच्या कर्तृत्ववान महिलांचा आज सुषमा स्वराज स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला. एकच उद्दिष्ट आहे की भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या सुषमाताई स्वराज कशा पद्धतीनं प्रखरपणे त्यांचं काम होतं. आज त्यांच्या अधिवेशनामध्ये जर आपण टी व्ही पुढं बसलं तर ताई उभा टाकल्यानंतर आमच्या भगिनींच्या अंगावर शहारे उठायचे. ताईचं एवढ्या मोठ्या पद्धतीचं वक्तव्य होतं, एवढ्या मोठ्या पद्धतीचं प्रखरतेनं त्यांचं सभागृहामध्ये मांडणी होती. अशाच नेत्यांच्या नावाने आपण हे स्मृतिचिन्ह महिलांना देतो आहे की ताईचा काय अंश का होईना आमच्या भगिनींच्या मनामध्ये आज आदर आहे. आणि ते स्मृतिचिन्ह बघितल्यानंतर आमच्या भगिनी ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये त्यांनी ताईचं स्मृतिचिन्ह बघून आपण आपलं पाऊल ताईच्या मागे कसं ठेवतात हे बघावं म्हणून ह्याच एका उद्देशानं आम्ही आज समाजामध्ये कर्तृत्ववान महिला काम करणाऱ्या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन आज सन्मान केला आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विशेष स्थान दिल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष देखील यावेळी महिला मोर्चांनी केलेला पाहायला मिळाला. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.